समीक्षक डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन. आपल्या लेखणीने मराठी साहित्य विश्वात एक वेगळा ठसा उमटवणारे आणि कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाङ्मय प्रकारात दर्जेदार वाङ्मय निर्मिती करून लीलया मुशाफिरी करणारे ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले वय 74 यांचे बुधवारी दिनांक 30 अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. एक संवेदनशील आणि परिवर्तनवादी साहित्यिक आणि उत्तम समीक्षक अशी डॉक्टर कोत्तापल्ले यांची ओळख होती. डॉक्टर कोत्तापल्ले यांना काही दिवसापासून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात ते कृत्रिम श्वासोच्छवासावर होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मावळली. पाहूयात डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांच्या जीवनप्रवासावर बहुजन न्यूजने टाकलेला प्रकाशझोत. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, बहुआयामी साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म 29 मार्च 1948 रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला. शालेय शिक्षण मुखेडच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये झाले होते. देगलूरमध्ये त्यांनी बी ए मराठी केले होते. बी ए पदवी मिळवताना ते मराठवाड्यात तिसरे तर मराठी विषयात पहिले आले होते. कुलपतींच्या सुवर्ण पदकाने सन्मानित झाले होते. शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी 1980 पीएचडी पदवी संपादन केले. त्यानंतर औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये अधिव्याख्याता, प्रपाठक या पदावर 1977 ते 1996 दरम्यान काम केले. 1996 ते 2005 या कालावधीत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम केले. 2005 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. व्यासंगी, अध्यापन कुशल, उपक्रमशील, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक, पुणे विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासनाचे समन्वयक या पदावरूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. साहित्य क्षेत्रातील कामगिरी, कथा, लघुकथा, कविता, कादंबरी, अनुवाद तसेच समीक्षा, संपादन आदी क्षेत्रात डॉक्टर कोत्तापल्ले यांनी छाप पाडली. बहुआयामी साहित्यिक कारकीर्द हे त्यांचे वैशिष्ट्य होते. चिपळूण येथे झालेल्या 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचेही ते अध्यक्ष होते. त्यांच्या अनेक साहित्यकृतींना राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले होते. त्यांची साहित्य संपदा, कविता संग्रह मूड्स, कथा संग्रह कर्फ्यू आणि इतर कथा, संदर्भ राजधानी, रक्त आणि पाऊस, कवीची गोष्ट, देवाचे डोळे, सावित्रीचा निर्णय, कादंबऱ्या मध्यरात्र, गांधारीचे डोळे आणि पराभव, समीक्षा पापुद्रे, ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध, नवकथाकार शंकर पाटील, साहित्य अन्वयार्थ मराठी कविता एक दृष्टिक्षेप आणि साहित्याचा अवकाश. इतर लेखन त्यांचं आहे गावात फुले चांदणे, प्रौढ नवसाक्षरांसाठी लघु कादंबरी, मराठी साहित्य संमेलने आणि सांस्कृतिक संघर्ष, उद्याच्या सुंदर दिवसासाठी हा ललित गद्य, ज्योतिपर्व अनुवादिक पुस्तक, स्त्री पुरुष तुलना, पाचोळा आणि 10 समीक्षक, निवडक बी रघुनाथ संपादन. त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत राज्य सरकारचे पुरस्कार मूड्स या कविता संग्रहासाठी, संदर्भ गांधारीचे डोळे ग्रामीण साहित्य उद्याच्या सुंदर दिवसासाठी, केशवराव विचारे पारितोषिक ज्योतिपर्वसाठी, बी रघुनाथ पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार, परिमल पुरस्कार ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध यासाठी मिळालेला आहे, गिरीश गांधी साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार. अशा या साहित्य क्षेत्रातील अत्युच्च शिखरावर पोहोचलेल्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, बहुआयामी साहित्यिक, माजी कुलगुरु, माजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांना बहुजन न्यूजकडून भावपूर्ण श्रद्धांजली.